चंद्रपूरच्या ताडोबातील सर्वात संरक्षित भागात घडलेल्या वाघीण शिकार प्रकरणाचा छळा लावण्यात वनविभागाला यश आलं आहे. ताडोबा प्रशासनानं या प्रकरणात 3 जणांना अटक केली असून ते तिघेही जण ताडोबाच्या आतील गावातीलच रहिवासी आहे. चितळाच्या शिकारीसाठी तारांचे फासे लावले पण यात वाघिणीचा अडकून मृत्यू झाल्याचंही तपासात आलं आहे. सध्या या तिघांना वन कोठडी मिळाली असून ताडोबा प्रशासन याचा अधिक तपास करीत आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे आणि याच ताडोबातील कोर क्षेत्रात रविवारी एक वाघीण मृतावस्थेत सापडली. तपासाअंती या वाघिणीचा मृत्यू शिकारीसाठी लावलेल्या तारांच्या फासात अडकून झाल्याचं समोर आलं. तसंच या प्रकरणानं ताडोबा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झाले. घटनास्थळ ताडोबातील सर्वात संरक्षित भाग आहे आणि या भागात अन्य कोणालाही परवानगी शिवाय जाण्यास मनाई आहे. असं असतानाही शिकाऱ्यांनी या भागात जाऊन तारांचे फासे लावल्यानं वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ताडोबाच्या कुरुक्षेत्रात इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या घटनेच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बड्या अधिकाऱ्यांनी ताडोबात तळ ठोकून तपास घेतला आणि मग 3 दिवसात 3 शिकारी ग्रामस्थांच्या मुसक्या आवळल्या. सुरेश कन्नाके, रमेश मसराम आणि अमोल आत्राम अशी आरोपींची नावे असून ताडोबाच्या आतील भागातील रहिवासी असलेल्या आरोपींची वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाघासारख्या प्राण्याच्या शिकारीमुळे ताडोबा हा किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घटनेनंतर तरी वनविभाग शिकारी थांबवण्यासाठी काही उपाययोजना करणार आहे हेच आता पाहावं लागणार आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.